आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. दानोळीचे दगडू शिकलगार झाले, सांगली आगारातून सेवानिवृत्त. 37 वर्षांच्या अहरणीत सेवा महे कार्यातून घेतली निवृत्ती. दानोळी येथील दगडू बाबू शिकलगार हे गेली 37 वर्ष महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या सेवेतून आज सेवानिवृत्त झाले. त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. दगडू शिकलगार हे 25/5/1981 सेवेत रुजू झाले. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती. वडील बाबू शिकलगार यांनी शेती करून दगडू यांना शिक्षण दिले. हे 1981 साली प्रथम तासगाव डेपोत रुजू झाले, त्यानंतर मिरज, इस्लामपूर, शिराळा असे करत शेवटी त्यांनी सांगली डेपोमध्ये 27 वर्षे सेवा बजावली. सेवेत असताना निस्वार्थी सेवा करणे हा त्यांचा स्वभाव होता. अखंड 37 वर्षाच्या सेवेत त्यांना कोणताही गालबोट लागलेला नाही. त्यांना सुरुवातीचा पगार 470 रुपये इतका होता. त्यातूनच त्यांनी 4 भावांना योग्य ते शिक्षणाचे धडे दिले. आज त्यांच्या 37 वर्षाच्या सेवेतून ते सेवानिवृत्त झालेत. हा कार्यक्रम सांगली डेपोमध्ये पार पडला. यावेळी डेपोचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि शिकलगार कुटुंबीय उपस्थित होते. महानकर न्यूज साठी दानोळीहून अभय वाळकुंजे.